गुरुजींनी आता कशाला बोलावलं असेल? मला पण मेसेज आलाय रे. काय माहिती कशाला? ए गुरुजी आले. असायची वेळ नाहीये. तुम्हाला जाणीव नसेल पण ती वेळ आलेली आहे. या वेळेला ते इतकं सोपं नसेल कारण ती गोष्ट फक्त एका ठिकाणी आढळून आली आहे आणि त्या ठिकाणाहून ती गोष्ट चोरणं हे जवळजवळ अशक्य आहे. पण ते लोकांसाठी आपल्यासाठी नाही. चोरी करायची वेळ आलेली आहे. पण ती कोणती गोष्ट? फळांचा राजा आंबा. हे तर भारी आहे रे किशोर. नाही हा, तुम्हाला तुमची नावं घ्यायची नाही आहेत. तुम्हाला सगळ्यांना तुमची ओळख गुप्त ठेवायची. त्यासाठी मी तुमची नावं बदलली आहेत आणि तुमची नावं आहेत रत्नागिरी. हा गल्लीतला सुप्रसिद्ध अंडी चोर. एकदा का कोंबडीने अंडं घातलं की ते याचं झालंच म्हणून समजा. मालवण हा गावातला चड्डी चोर. गावात कोणीही नवीन चड्डी आणली आणि ती हरवली तर लोक पहिल्यांदा ह्याच्या घरी जातात. हा दापोली. हा झाडावर एवढ्या चपळाईने चढतो की माकडाला सुद्धा लाज वाटे. हा देवगड. तुम्ही याच्या चेहरा आणि तब्येतीवर अजिबात जाऊ नका. या सर्वांच्यात जर कोणी भित्रा असेल ना तर तो हाच. आणि हा मी श्रीवर्धन. माझं काम फक्त एक असेल, या सर्व आवली चोरांना एकत्र ठेवणे. हा सिंधुदुर्ग. याला 2 महिन्यापूर्वी चिंचचोरताना पकडला आणि एवढा मारला की आता याच्यासमोर चिंचेचं नाव घेतलं ना तरी तो तोंड वाकडं करतो. हा चिपळूण. याला होळी हा सण एवढा आवडतो की याला होळीत नारळ टाकायला नाही, लोकांच्या झाडावरचे नारळ गाडायला जास्त मजा येते. पण ती कोणती एवढी अवघड जागा आहे? तीच. ते अजून कोणी चोरीचा विचार केलेला नाही आणि ज्यांनी कोणी केला ते जायला आणि त्या व्यक्तीचं नाव घ्यायला अजूनही घाबरतात. पण कुठे? माझ्या काकांची बाग. आणि आता वेळ आलेली आहे त्या पहिल्या आणि 24 गोड आंब्यांना आपल्या नावावर करायची. माझं संपूर्ण बालपण त्या बागेत गेलंय आणि त्यामुळे मला त्या बागेच्या कानाकोपऱ्याची जाणीव पूर्णपणे. चोरी पूर्ण होईपर्यंत मी तुमच्या इन्चार्जच्या संपर्कात राहील आणि तुमचा इन्चार्ज असेल श्रीवर्धन. राहिलं इथपर्यंत आलोय तर पुढं कसं जायचं? मला वाटते आपण इथूनच जाऊया ना. हॅलो. हा पोहोचला? हा पोहोचलोय. आता तुम्ही सगळ्यांनी सावध राहा आणि समोर जो रस्ता दिसतोय त्याने पुढे वा. चला. बागेत जायला एकूण 2 प्रमुख रस्ते. एक म्हणजे बागेचा वरचा रस्ता आणि एक बागेचा खालचा रस्ता. वरचा रस्ता जायला थोडा अवघड आहे म्हणून तुम्ही पहिले सोप्या रस्त्याने जाल, म्हणजेच बागेचा खालचा रस्ता. चिपळूण आणि सिंधुदुर्ग तुम्ही दोघ ह्याला घेऊन पुढे जा. रस्त्यात तुम्हाला कोणी अडवलं आणि जर काही संकट वाटलं ना तर परत यायचं. ठीक आहे.
चला जाऊया. अरे काय झालं वाट लावली असती त्याने पकडला तिथे हा चिंबोरी बिंबोरी काय बोलायला लागला. मी तर खरं सांगणार होतो पण माझा चिंबोरा आला आधीच म्हटलेलं आपण जाऊया. दाया दाया हे पण आता बघते एकच रस्ता उरलाय तो म्हणजे अवघड वाटेल. आता सगळ्यांनी ऐका, इथून सगळं मोकळं रान आहे हा, तर मी एक दोन तीन असं काउंट देईन तर कोण बघायच्यात आपल्याला. तीन बोलल्यावरती तुम्हाला इकडे धावत निघायचं, कोण स्लो झालं तर आपलं प्लॅन सगळं फिसकडू शकतं. ठीक आहे, ओके. एक दोन बोलू दे. ऐका रे, आता बघता आपण 500 मीटरच्या अंतरावर आहोत आणि हा आपल्याला आता सावध राहायला हवा. मी काय म्हणते आपण ह्याच वाटेने गेलं बरं पडेल. श्रीवर्धन, श्रीवर्धन, अरे हब्बत काय करतोय? अरे बाई जायला, अरे बाबाने काम करायला सांगितलेत रे. आज चारीचा होता तर घरी नेला नाही ना तर गाईला चारा मिळेल, मला जेवण नाही. बरं झालंय रे, चला काका हा फक्त जाताना बैलगाडीत घेऊन जा. चला, आता तुमचा महत्वाचा टप्पा चालू झाला. आता तुम्हाला खऱ्या अर्थाने संकटाला सामोरं जावं लागणार आणि इथे चुकीला माफी नाही, कारण काकाच्या मुलाचा 5 वर्ष चालत आलेला जागता पहारा तो स्वतः तिथे नसेल पण त्याच्या भरोश्यातली 4 माणसं सतत ते पहारा देत असतात आणि तो त्या चौघांच्याही संपर्कात फोनवरून असतो. तुम्हाला तुमची ओळख गुप्त ठेवावी लागेल, त्यासाठी तुम्ही मास्कचा वापर करा, कारण कितीही मोठं संकट आलं तरी तुमचा चेहरा आणि तुमची ओळख कोणालाही कळता कामा नये. हेच का ते? हा बबन, हा लाठीघाटीमध्ये एवढा पारंगत आहे की जर ह्याच्या कुणी समोर आलं तर त्याचं मात्र काही खरं नाही. हा छगन, याची नजर एवढी तीक्ष्ण आहे की बागेतल्या छोट्या छोट्या गोष्टींवरती याची बारीक नजर असते. हा मगन, याच्यापासून त्या 500 मीटरच्या आवारात सतत धोका आहे, कारण का याच्याकडे बिल्लोर आहे आणि बिल्लोर आणि याचा नेम एवढा परफेक्ट आहे की एकदा का बिल्लोरमधून दगड सुटलं की कोणाचं ना कोणाचं तरी डोकं फुटलंच म्हणून समजा. हा भामट्या, हा त्या तिघांचा म्होरक्या, हा एक वेळ दिवसातून ना पाणी प्यायला विसरेल पण व्यायाम करायला नाही आणि एकदा का ह्याच्या हातात कोणी सापडलं तर त्याला कपड्यासारखं पिळून काढलं. आणि हाच तो काकांचा मुलगा ज्याचा 5 वर्ष त्या बागेत कडा पहार आहे. त्याला सर्वजण रायवळ शेट या नावाने ओळखतात. याच्याच भीतीने तिथं आंबे चोरायचं काय, आंब्यांकडे बघायला सुद्धा लोक ये. सर्वांनी इकडे या. हीच ती कुंपण जिथून आपल्याला आतमध्ये जायचंय. चला आपले हत्यार काढा. तलवार घेऊन येऊ बर कापा.
उचल 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 काय बोलले जड आहे हो उचल हा बोला शेठ हा भामट्या लंडनच्या राणीच्या मुकुटातील हिरा आणि आपल्या बागेतील आंबा या दोन्ही गोष्टी खूप खास आहेत पण शेठ हिरा तर म्युझियम मध्ये आहे मुक्तात नाही बस तुम्हाला शिकवू नकोस आणि आपल्या बागेतील आंबे आता पिकू लागले पहारा आणखी कडक करा कोणी लफंगा आतमध्ये शिरता कामा नाही तुम्ही काहीच काळजी करू नका आपल्या बागेत कोण पण शिरत नाही ते काय टेन्शन घेऊ नका तुम्ही आपली पोरं पण नव्हेत पण छावे आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी आहे देवगड देवगड हे देवगड आहे पाठी मागे अरे अरे लवकर ये लवकर आता फक्त 40 सेकंदात परत येतोय 40 सेकंदात गुरुजींना फोन लावायला हवा लाव ना सिंधुदुर्ग मोबाईल हा बोल हॅलो गुरुजी हा जागेवरती पोहोचलोय पण तुम्ही म्हणाला होता हा 1 मिनिटात परत येईल म्हणून हा फक्त 40 सेकंदात परत येतोय आमच्या गावात हे बघा तुमच्याकडे फक्त आता 20 सेकंद आहेत हा जे काय कराल ते चपळाई नाही करा सावध राहा आणि काळजी घ्या बरं ठीक आहे आता आंब्यावर चढण्यासाठी मला दोघांची निवड करायची मी चढतो आंब्यावर चढण्यासाठी या दोघांची निवड करतो मी माझे पाय वतरतात पाय वतरतात म्हणजे तुम्ही काल पेरूवर चढलेला तर तुम्हाला शिवडे लावून उतरवा हा ते असू दे पण आंबे उतरवण्यासाठी आपल्याला हे केलंच पाहिजे आपल्याकडे फक्त थोडा वेळ आहे 20 सेकंद काही करून वाचवायचेत झाले दोघांनी देवगड सपोर्ट हा आपण इथं आलो हे कळलंय ना मी तर आधीच म्हटलं होतं आपण इथून जाऊया म्हणून आता संपलं सगळं काय संपलं रे याचा आपण अगोदर विचार केला पाहिजे होता शिरताना पण श्रीवर्धन मला काहीच माहिती नाही आपण दरवर्षी ते चोरलेले आंबे खातो मला ह्याही वर्षी ते चविष्ट आंबे खायचे आहेत भले आपली इथे येईपर्यंत ढोकरं घासली असतील भले इथे येईपर्यंत देवगडची फाटली असेल भले इथे येईपर्यंत आपल्यावर संकट आले असतील भले भले देव जरा धीर धरा पुढं काय करायचं ते सांगा आपली 2 माकड वरती झाडावर आहेत अजून असू दे घाबरायचं नाहीये त्या 2 माकडांना त्या दोघांना त्यांचं काम करू द्या आता वेळ आलेली आहे आपलं प्लॅन पकड कोंबडे चालू करायची अरे काय आलं तुम्हाला कोणी आत्म शिरलंय माझ्याकडून तर कोणी नाही शिर हा बामट्या हॅलो शेठ बागेत कोणतरी शिरलं काय बागेत कसं काय कोण शिरलं तुमचा एवढा कडक पहारा असून सुद्धा आणि तुझे ते नवीन छावे काय गोटे खेळत होते काय पहारा तर कडक होता पण कुठल्या दिशेने शिरलं हेच नाही कळत बरं ऐक आता घुसलेत तर घुसले कोणीही बाहेर जाता कामा नये
सर्व कुंपणांना खाजेची पावडर टाकून द्या. आणि लक्षात ठेवा, कोण भेटलं तर त्याला सोडू नका. ठीक आहे हो चल हो ठीक. सगळ्या कुंपणाला खाजेची पावडर सोडून द्या. आणि तू मगन, तुला माहित ना काय करायचं? डोकं दिसलं कुठलंच म्हणून समजा. चालेल चला सगळ्यांनी कामाला लागा. ए तू खाली जा रे, ए तू वरती जा, ए चल. एक अशी सुद्धा वेळ येईल की सगळ्या कुंपणांना खाजेची पावडर टाकण्यात येईल, मग तुमचं बाहेर पडणं खूप अवघड होणार. बाहेर पडायच्या आधी तुम्हाला सगळ्यांना अंगाला माती चोळायची आणि मगच बाहेर पडायचं. ऐका, गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे कुंपणाला कदाचित खाजेची पावडर टाकलेली असेल तर पहिल्यांदा आपण माती लावून घेऊ हाताला. सगळीकडे आणून घ्या. माझी माती ओली कशी? ओली माती? अरे मगाशी मुतलो तिथं मी. हो नो, दुसरी लाव, दुसरी लाव. चला आता आपला पकड कोंबडी प्लॅन चालू झाला. कामाला सुरुवात कर. तुम्हाला सांगितलेल्या रस्त्याने तुम्ही पुढे वा, मी तुम्हाला दुसऱ्या रस्त्याने गणित देतो. ठीक आहे? ओके जा. पण मी काय म्हणतो, ती एवढा पहारा असून आपल्याला ती पिशवी घेऊन आणि आंबे घेऊन धावणं शक्य होणार नाही. काय करायचं? त्यासाठी आपल्याला धूमधनांना चालू करायचं. धूमधनांना आंब्यांची पिशवी कुठे आहे? आंब्यांची पिशवी सोबत घेऊन धावणं शक्य नव्हतं, पण आता ते महत्वाचं नाहीये. आता आपण पहिले कपडे चेंज करूया आणि सुरक्षित जागेवर जाऊया. ओके चला.
आता तिथे आजूबाजूच्या येणाऱ्या लोकांवरती लक्ष ठेव. बघ कोणाकडे आंबे आहेत का. ठीक आहे. आणि आंबे नसतील तर बघ त्यांच्या हातापायावर खाजेचे निशाण आहेत का. हा ठीक आहे. कोणाला सोडू नको. चालेल. हा एक मिनिट सर, मी करतो तुम्हाला फोन. बरे कुठे चाललात. मी का बोलतोय, मी अजिबात नाही सांगणार. आपण करवंद आणायला गेलो होतो आम्ही. कुठे आहेत मग करवंद. करवंद सिद्धेला माहिती आहे. खाली काय खाली आहे. खाली. अच्छा खाली खाली खाली. आता कुठे चाललात. आता घरी. हा घरी. चला एकेकाने चला. हात दाखवा. हात सगळ्यांचे. हे तुझा रे. हे तुझे. चला चला लवकर निघा. चला रे चला. तुमच्या काय दर्पण. आंबे कुठे आहेत. आणि हा या एवढी मेहनत करून त्याचा का फायदाच झाला. गुरुजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट केली. आता आंबे इथे कुठे आहेत. अरे दर्पण मग मेहनत करून उपयोग काय. हॅलो शेठ, आपल्या बागेतले आंबे तर गेलेत पण पळताना मला त्यांच्याकडे काय नाही सापडला. अरे बघ तिथेच कुठे काहीतरी असेल. धावताना त्यांच्याकडे आंबे नव्हते म्हणजे आंबे बागेतच असणार. हा हा शेठ शेठ एक मिनिट थांबा शेठ. काय बघ बघ. अरे धावताना तू घेऊन यायला पाहिजे होतास यार. आणि प्रत्येक वेळेला लीडर लीडर होऊन होत नसतं. काम पण तसं करायचे असतात. अरे यार आता पण याला भाड्यातच पडलंय बघ. गुरुजी आंबा. हे कसं काय शक्य झालं. एक अशी वेळ येणार होती की आंब्यांची पिशवी घेऊन सोबत धावणं शक्य नव्हतं. तेव्हा आपण प्लॅन घुमताना चालू केला. प्लॅन धुमताना हा एक असा भाग होता की जेव्हा गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पिशवी घेऊन धावणं शक्य नव्हतं तेव्हा तुम्हाला एका वेगळ्या रस्त्याने पाठवून ती पिशवी मी जाऊन जो भारा मी घरी नेण्यासाठी कापला होता त्याच्यामध्ये मी आंबे लपवून देईल. आता हा फक्त जाताना बैलगाडी घेऊन जा. आंबे आपल्याला नेण्याची गरज नव्हती. आंबे आपल्याकडे आपोआप घरी पोहोचले असते आणि त्याप्रमाणे ते आपल्या समोर आहेत. कोकणचा आंबा लडू रानमेवा. हा आंबा चाव आंबा चाव आंबा चाव चाव चाव. कोकणचा आंबा जणू रानमेवा. आमचा राजा हा गुजरा. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बाजूची घंटा दाबायला विसरू नका कारण आमची नवीन व्हिडिओ आली तर पहिलं तुम्हाला कळेल. थँक्यू.